कोहळा एक आयुर्वेदिक वनस्पती आणि त्याचा उपयोग वेगवेगळ्या रोगावर आयुर्वेदामध्ये केला जातो. त्याचबरोबर त्याचा उपयोग खाण्यासाठीही उत्तर भारतामध्ये पेठा म्हणून आणि आपल्या भागामध्ये भाजी अर्पण करून खाण्याची प्रथा आहे. तर माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कोहळा हा घराच्या समोर बांधल्यामुळं घरातील निगेटिव्ह एनर्जी, घरातल्या लोकांना दृष्टी लागत नाही, घरातल्या लोकांना त्याचा निगेटिव्ह एनर्जी आहे त्याच्यापासून घराची मुक्तता होते, घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते, अशा प्रकारे ह्या कोहळ्याचा उपयोग होतो. तर आपला देश हा शेतीप्रधान आहे, बऱ्याच राज्यामध्ये कोहळ्याचे पीक घेतले जाते. त्यांच्या घरात बांधण्यासाठी नकारात्मक ऊर्जांचा नाश करण्यासाठी उपयोग आहेच, परंतु त्यामध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत व तो अनेक रोगांवर इलाज आहे व तो खाल्ल्यावर आपल्या शरीराला त्यांचा कोणता फायदा मिळतो हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. कोहळ्याला पेठा, कुष्मांडा व शास्त्रीय नाव आहे बेनिनास हिस्पिंडा असं आहे. कोहळा हा वर्षायू वेल कुरकुरबीट सी कुळातील असून ही वनस्पती मूळची जपान किंवा जपान व इंडोनेशिया या येथील आहे असे म्हणतात, परंतु आपल्या देशामध्ये फार पूर्वीपासून याचा उपयोग होम हवन, वास्तुदोष, नकारात्मक ऊर्जा घालण्यासाठी व आयुर्वेदासाठी उपयोग केलेला आढळतो. ह्या फळामध्ये नरफळ व मादी फळ आढळते. नरफळाचे देठ हे मादी फळाच्या देठापेक्षा लांब असते. फळे ही लंबगोल आकाराची असतात, रसाळ असतात. पूर्ण पिकल्यानंतर त्याच्यावर एक पांढरा थर येतो, आच्छादलेला असतो व कोहळ्याचा फळ हे गोड, शीतल, पौष्टिक, सारक, मूत्रक, वाजीकरण, दमा, खोकला, मधुमेह या विकारावर ते गुणकारी आहे. तसेच बिया ह्या गोड आणि शीतल असतात. कोरडा खोकला, ताप, उपदंश, बियाचे तेल, कृमीनाशक इत्यादी गुण असल्याने आयुर्वेदामध्ये याचा उल्लेख आढळतो. कोहळ्याच्या घरापासून भाजी, सांडगे, पापड इत्यादी केले जातात. उत्तर भारतामध्ये या वनस्पतीस पेठा म्हणतात, कारण ह्यापासून पेठा ही स्वादिष्ट मिठाई बनवली जाते व ती खूप प्रसिद्ध आहे व स्वादिष्ट व गोड आहे. महाराष्ट्रातील कोहळा पाक किंवा कोहळ्याचा रस पेय म्हणून पितात. फार पूर्वीपासून कोहळ्याचे बी लागवडीसाठी लागते म्हणूनच घरात कोहळा टांगून ठेवला असतो. त्यावरूनच तो दुकानात घरात निगेटिव्ह एनर्जी, नजरदोष, दृष्ट लागू नये म्हणून बांधण्याची पद्धत निघाली असावी. त्याचबरोबर होम हवनामध्ये सुद्धा बळी देण्याची जी प्रथा होती त्याला बळीच्या ऐवजी कोहळा कापण्याची, कोहळा फोडण्याची किंवा कोहळ्याचे विसर्जन करण्याची किंवा कोहळा फेकून देण्याची प्रथा ह्या बळीच्या प्रथेला पर्याय म्हणून त्यावेळेस ऋषीमुनींनी केलेली असावी. आता पाहूया गुणकारी कोहळ्याचे फायदे. सर्वात महत्वाचे, पुरुषासाठी कोहळ्याचे सेवन हे शुक्रधातूंना वाढवणारे आहे. ताजा कोहळा हा पित्तनाशक, रक्तदोष दूर करणारा, वात संतुलन करणारा, अतिशय थंड आहे, प्राकृत फळाचे पोषण करणारा, प्राकृत कपाचे पोषण करणारा. त्याचबरोबर डोकेदुखी, मळमळणे, उलट्या होणे हे होत असल्यास 4-5 चमचे रस साखरेसह घेतल्यास त्रास कमी होतो. मुतखड्यावर ही जालिम उपाय आहे. मुतखडा व लघवीतून खर जाणे यासाठी कोहळ्याचे 4-5 चमचे रस त्यात चिमूटभर जव खार टाकून घेतल्यास मुतखड्याचा त्रास कमी होतो. कोहळ्याच्या रसात आवळ्याचा रस 2 चमचे घेतल्यास शरीरातील उष्णता कमी होते. लघवीतून रक्त येणे, घुणा फुटणे म्हणजे नाकातून रक्त येणे ही त्रास त्यामुळे कमी होतात. धुळीमुळे किंवा प्रदूषणामुळे डोळ्याचे विकार असतील तर, उदाहरणार्थ डोळ्याची जळजळ,
जळजळ होणे, डोळे लालबडक होणे, दुखणे, कॉम्प्युटरवर काम करत असल्यास प्रकाश सहन न होणे, डोळ्यातून सारखे पाणी येणे, यासाठी कवळ्याच्या रसामध्ये सुती कापड भिजवून त्याच्या पट्ट्या डोळ्यावर ठेवल्यास आराम मिळतो. त्याबरोबरच नाकात सुद्धा साजूक तूप दोन थेंब सोडावे, चांगला आराम मिळतो. कोहळ्यामुळे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी वन, बी रायबोफ्लॅविन, नियासिन, थायमिन ही पोषक जीवनसत्वे असतात. शिवाय पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, जस्त, तांबे, सेलिनियम, मॅग्नीज, क्षार इत्यादी खनिजे सुद्धा असतात. कोहळ्यात पाण्याचे प्रमाण 90-95% असते. फायबर्स ही भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे रक्तदाब कमी होणे, हृदय विकारासाठी उपयुक्त, हार्ट अटॅकची भीती राहत नाही, वीर्यवर्धक, बुद्धिवर्धक, मूळव्याद व किडनी मुतखड्यावर उपयोगी आहे. मात्र कोहळा खाल्ल्याने ज्याला दमा, सर्दी, कफयुक्त खोकला यांनी कोहळा खाऊ नये, कारण तो अतिशय थंड असल्याने त्याचा जास्त त्रास होतो. अशा या फळभाजीचा आपल्या आरोग्यासाठी उपयोग करून आपले आरोग्य, आयुष्य सुंदर करावे. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझ्या दोन्ही व्हिडिओ अवश्य पहा. ओम धन्वंतरे नमः. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.